पाणी म्हणजे जीवन आणि पाणी देणाऱ्यांना द्या आपल्या माता, अशी भावना भारतातच नाही तर जगातील अनेक देशात आहे. नदी मग ती मोठी असो छोटी असो, तिच्याविषयी एक जिव्हाळा प्रत्येक माणसाच्या मनात असतो. जगातील सर्वाधिक लांबीची नदी म्हणून नाईल नदी ओळखली जाते. आपण जास्त लांबीच्या नद्यांची माहिती बऱ्याचदा घेतो, पण छोट्या नद्यांची माहिती फारशी घेत नाही. जगातील सर्वात छोटी नदी अमेरिकेत मोंटाना येथे आहे. सर्वात छोटी नदी अशी या नदीची नोंद गिनीज बुकमध्ये झाली असून या नदीचं नाव आहे रो रिव्हर. ही नदी छोटी म्हणजेच फक्त 201 फूट म्हणजेच 61 मीटर लांबीची, म्हणजे मोठ्या शहरातील एखाद्या प्रचंड मॉल इतकी. एका ओळीत जेमतेम 4 किंवा 5 घरं येतील इतकी हिची लांबी. ही नदी 6 ते 8 फूट खोल आहे. या नदीची माहिती सर्वप्रथम 5वीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या सुसी नार्दीगर या शिक्षकेने विद्यार्थ्यांना दिली ती 1987 साली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी अमेरिकन बोर्डाकडे या नदीची नोंद सर्वात छोटी नदी म्हणून घ्यावी यासाठी याचिका दाखल केली. त्यांनीच या नदीला रो रिव्हर असं नाव दिलं. नंतर NFL चा फुटबॉल खेळाडू बनलेल्या या विद्यार्थ्यातील डलास नील यांनी TV शोमध्ये या नदीची माहिती दिली. त्यापूर्वी ओरेगॉनमधून वाहणारी डी रिव्हर सर्वात छोटी नदी होती. ही नदी 130 मीटर लांब आहे. या नदीनंतर सुद्धा अनेक नद्यांची नावे लहान नदी म्हणून पुढे आली, पण गिनीज बुकमध्ये त्यांना मान्यता मिळाली नाही. रो रिव्हरचा मोठा आकार, रुंदी व खोली पाहून तिला मात्र सर्वात लहान नदी अशी मान्यता मिळाली. ही नदी मिसुरी नदीला मिळण्यापूर्वी तिला समांतर वाहते. ती चुनखडींच्या खडकांखालून वाहते व त्यातूनही बाहेर पडते. उन्हाळ्यात तिचे पाणी गार ते हिवाळ्यात उबदार असते असे हे सांगतात. तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.